तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलणं हे हास्यास्पद आणि अयोग्य आहे अशा शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारला फटकारलेला आहे. मध्य प्रदेशमधील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी काल न्यायालयानं हे मत व्यक्त केलंय. ओबीसींच्या प्रतिनिधित्वासाठी राजकीय पक्ष खरंच गंभीर असतील तर ते जास्तीत जास्त ओबीसी उमेदवारांना संधी का देत नाहीत असा सवालही न्यायालयानं केलेला आहे. मध्य प्रदेशमधील ओबीसी आयोगानं राज्यामध्ये 49% ओबीसी असल्याचा अहवाल दिलेला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 34% राजकीय आरक्षण देण्याची ही शिफारसही करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत द्यावी अशी मागणी काल केंद्र सरकारनं न्यायालयाला केली. या याचिकेवरती आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.